नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी एक नवीन सेटिंग घेणार आहे. या सेटिंग मध्ये आपण पाहणार आहोत की स्टेटस कसे तयार करायचे. याच्या अगोदर तुम्हाला मी ते वेगवेगळ्या प्रकारे ते स्टेटस कसे तयार करायचे हे तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारे व्हिडिओमध्ये इथे समजून सांगितले आहे. काही व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे सांगितले आहे की आकाशामध्ये उडणारे व्हिडिओ कसे तयार करायचे आणि काही व्हिडिओमध्ये परीसारखे उडणारे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला इथे एडिट करून तुम्हाला इथे अपलोड केलेले आहे किंवा तुम्हाला इथे व्यवस्थित समजून सांगितले आहे. तर आपल्याला उडणारे व्हिडिओ तयार करण्यासाठी एक व्हिडिओ शूट करावा लागत असतो आणि ते काइन मास्टर मध्ये एडिट करून आपल्याला ते व्हिडिओ तयार करावा लागत असतो. तर आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे की या अप्लिकेशनद्वारे तसे व्हिडिओ सुद्धा तुम्ही इथे तयार करू शकता आणि ते वेगवेगळ्या प्रकारे इथे व्हिडिओ तयार करू शकता. तर या अप्लिकेशन मध्ये तुम्हाला इथे लव स्टोरी आणि बर्थडेचे जे बॅनर आहे ते बॅनर कसे तयार करायचे हे तुम्हाला इथे सुद्धा इथे पाहायला मिळेल. तर आपल्याला त्यासाठी फक्त एक फोटो लागणार आहे आणि त्या फोटोद्वारे तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारे इथे स्टेटस तयार करू शकता. तुम्ही इथे उडणारे व्हिडिओ इथे काही वाघाचे जे आपस एखाद्या वेळेस असा पंजा करत असतो ज्यावेळेस त्याचे नखे बाहेर येतात तर ते सुद्धा इथे आपण इथे तयार करू शकतो आणि आपले जे चेहरा आहे तर या चेहऱ्यावर आपण इथे वेगवेगळ्या प्रकारे इथे इफेक्ट ऍड करून स्टेटस कसे तयार करायचे हे सुद्धा आपण इथे वेगवेगळ्या प्रकारे इथे करू शकतो. तर आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे की वेगवेगळ्या प्रकारे इथे स्टेटस कसे तयार करायचे हे तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि जवळ असलेल्या घंटी या बटनाला प्रेस करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर मी जे नवीन व्हिडिओ इथे अपलोड करेल ते पहिले तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यामुळे तुम्हाला इथे वेगवेगळी सेटिंग पाहायला मिळेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. मित्रांनो, ही ट्रिक एकदम बेस्ट आहे, त्यासाठी तुम्ही तुमचा किमती टाइम देऊन हा व्हिडिओ नक्की पहिले बघा. मी आकाश वाघ, आपण पाहतात मराठी टेक. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. वेगवेगळे स्टेटस तयार करण्यासाठी आपल्याला इथे एक ऍप्लिकेशन लागणार आहे. त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे व्हीप्लाय. तर हे ऍप्लिकेशन मी इथे डाऊनलोड केलेले आहे. या ऍप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, आपण डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन डायरेक्ट डाऊनलोड करू शकता. यावर क्लिक केल्यानंतर इथे पाहायला मिळते वेगवेगळ्या प्रकारे इथे व्हिडिओ आहेत. मित्रांनो, तुम्हाला इथे परीसारखी व्हिडिओ तयार करण्यासाठी इथे ऑप्शन सांगितले आहे. हे पहिले इथे ऑप्शन आहे, इथे दोन नंबरला ऑप्शन आहे. ते असे तुम्ही इथे तयार करू शकता. ते इथे आपल्याला पाहायला मिळेल फ्लाय ओव्हर अट्रॅक्टिव्ह. तर अशा प्रकारे तुम्ही इथे फोटो ॲड करून इथे तुमचा फोटो इथे उडवू शकता. इथे खाली पाहिजे अपने प्यार के बीच में अशा प्रकारे इथे आहे आणि इथे तुमचा इथे स्पेस लावून इथे तुम्ही फनी डान्ससुद्धा इथे करू शकता. इथे भरपूर ऑप्शन आहे. इथे खालीसुद्धा इथे पाहिजे सिमिलर गॉड इथे सुद्धा देवाचासुद्धा आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारे इथे तुम्ही इथे लिहिणारे फोटो किंवा लिहिणारे व्हिडिओसुद्धा इथे तयार करू शकता. इथे पाहिजे इथे मॅजिक कट आहे, लव आहे, ते गॉड सुद्धा आहे, ते मॅजिकल आहे, ग्रेटिंग आहे, बर्थडे सुद्धा आहे आणि यम ही आहे आणि ते फनी बी फनी व्हिडिओ सुद्धा इथे आहे. इथे बर्थडे ऑप्शन इथे पाहायला मिळेल. इथे खाली बर्थडेची इथे भरपूर इथे स्टेटस आहे. तर आपण इथे एक स्टेटस तयार करूया. त्यासाठी आपण इथे टायगर फेस घेऊया. तुम्हाला इथे मी टायगर फेस कसं तयार करायचं हे इथे दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे पाहायला मिळेल रिप्लाईज फोटो. रिप्लायज फोटोवर क्लिक करायचे आहे किंवा मित्रांनो इथे प्लस बटन पाहिजे साईडले त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट इथे गॅलरीमध्ये जाऊया. गॅलरीमध्ये गेल्यानंतर इथे एक फोटो घ्यायचा आहे. ज्या फोटोचे तुम्हाला इथे टायगर फेस तयार करायचा आहे ते इथे घेऊ शकता. तर मित्रांनो, मी हा फोटो इथे घेत आहे. हा फोटो घेतल्यानंतर इथे व्यवस्थित इथे क्रॉप करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे क्रॉप करू शकता. क्रॉप केल्यानंतर खाली इथे भरपूर ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पाहिजे खाली रिप्लायज म्युझिक. तुम्ही ते ओरिजिनल व्हिडिओचे जे म्युझिक आहे ते सुद्धा ठेवू शकता किंवा इथे दुसरे ॲड करू शकता. तर आपल्याला इथे रिप्लायज म्युझिकवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर इथे भरपूर इथे ऑप्शन पाहायला मिळेल. इथे सॉंगचे तिथे वेगवेगळे सॉंग आहे. इथे लव सॉंगसुद्धा आहे, रिमिक्स आहे, बॉलिवूड हिट्स आहे, पॉप आहे, सॅड आहे, पंक आहे, म्युझिक आहे. इथे मोर म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारे इथे समोर आहे. तर आपण इथे एक म्युझिक सेट करूया. इथे आपण इथे गली गली घेऊया. या आपले यूज ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचे. यूज केल्यानंतर हे इथे लोडिंग होईल. 100% लोडिंग झाल्यानंतर ते व्यवस्थित इथे ॲड होईल. ॲड झाल्यानंतर आपल्याला सॉन्ग ते तिथे पाहायला मिळेल. जर तुम्हाला हे सॉन्ग इथे ॲड करायचं असेल तर करू शकता. किंवा मित्रांनो, जे आपल्या
म्युझिक, सॉरी मित्रांनो, जे ओरिजिनल व्हिडिओमध्ये जे ओरिजिनल म्युझिक आहे ते सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. ते टायगर फेजमध्ये ते ओरिजिनल टायगरचा इथे आवाज दिलेला आहे, तर तो तुम्ही इथे ठेवू शकता किंवा इथे म्युझिक ॲड करू शकता. तर मित्रांनो, इथे मी तुम्हाला इथे म्युझिक ॲड करून दाखवतो आणि ते स्टेटस कसे तयार होते हे तुम्हाला मी इथे दाखवतो. त्यासाठी हे इथे 100% झालेले आहे. 100% झाल्यानंतर बघा की ते अशा प्रकारे तुम्ही तयार करू शकता. इथे खाली पाया मिळेल मेक, मेकवर क्लिक करून तुम्ही इथे सेव्ह करू शकता. तर आपण इथे मेकवर क्लिक करायचं आहे. मेकवर क्लिक केल्यानंतर इथे लोडिंग हे डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होत असतात. बघा की इथे पाया मिळेल सक्सेसफुली सेव्ह टू अल्बम, अल्बममध्ये सेव्ह झालेलं आहे. इथे व्हॉट्सअपवर शेअर करू शकता, टिकटॉक, ट्विटर, फेसबुक, इथे भरपूर ऑप्शन आहे, इथे तुम्ही तयार करू शकता. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्ही तुमचा किमती टाइम दिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.